श्री वेंकटेश स्तोत्र। श्री गणेशाय नमः, श्री वेंकटेशाय नमः। ओम नमो जी हेरंबा, सकलादि तू प्रारंभा, आठवनी तुझी स्वरूप शोभा, वंदन भावे करित से। नमन माजे हंस वाहिनी, वाग्वरदे विलासिनी, ग्रंथवदावया निरूपणी, भावार्थखानी जया माजी। नमन माझे गुरुवरिया, प्रकाश रूपा तू स्वामिया, पूर्ति द्यावी ग्रंथवदावया, जेने श्रोतया सुखवाटे। नमन माझे संत सज्जना, आनी योगिया मुनिजना, सकल श्रोतया सज्जना, नमन माझे साष्टांगी। ग्रंथ एका प्रार्थना शतक, महादोषासी दाहक, तोषोनिया वैकुंठनायक, मनोरथ पूर्ण करील। जय जयाजी वेंकटरमणा, दया सागरा परिपूर्णा, परम ज्योति प्रकाश गहना, करितो प्रार्थना श्रवण की जय। जननी परित्वा पाळिले, पितया परित्वा सांभाळिले, सकळ संकटापासूनी रक्षिले, पूर्ण दीधले प्रेम सुख। हे अलौकिक जरी मानावे, तरी जग हे सृजिला आघवे, जनक जननी पण स्वभावे, सहज आले अंगासी। तिना नाथा प्रेमासाठी, भक्त रक्षिले संकटी, प्रेम दीधले अपूर्व गोष्टी, भजनासाठी भक्तांच्या। आता परिसावी विज्ञापना, कृपाळुवा लक्ष्मी रमणा, मज घालोनी गर्भाधाना, अलौकिक रचना दाखविली। तुझन जाणता झालो कष्टी, आता दृढ तुझे पायी घातली मिठी, कृपाळुवा जगजेठी, अपराध पोटी घाली माझे। माझी या अपराधांच्या राशी, भेदुनी गेल्या गगनासी, दयावंता ऋषिकेशी, आपुल्या वृदासी सत्य करी। पुत्राचे सहस्त्र अपराध, माता काय माणी तयाचा खेद, देवी तू कृपाळू गोविंद, माय बाप मजलागी। उडदा माझे काळे गोरे, काय निवडावे निवडणारे, कुचलिया वृक्षांची फळे, मधुर कोठोणी असतील। अराटी लागी मृदुता, कोठोणी असेल कृपावंता, पाशाणांची गुलमळता, कैश्या परी फुटतील। अपाद मस्तकावरी अन्यायी, परी तुझे पदरी पडलो पाही, आता रक्षण नाना उपायी, करणे तुझ उचित। समर्थाची ये घरचे श्वान, त्यासी सर्वही देती मान, तैसा तुझा मनवितो दीन, हा अपमान कौनाचा। लक्ष्मी तुझे पाया तळी, आम्ही भिक्षेसी घालू निझोळी, येणे तुझी वृदावळी, कैसी राहील गोविंदा। कुबेर तुझा भांडारी, आम्हा फिरविसी दारोदारी, यात पुरुषार्थ मुरारी, काय तुझला पैयाला। द्रौपदीसी वस्त्री अनंता, देत होतासी भाग्यवंता, आम्हा लागी कृपणता, कोठोणी आणली गोविंदा। मावेची करुणी द्रौपदी सती, अन्ने पुरविली मध्यरात्री, ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती, तृप्त केल्या क्षणमात्रे। अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदीशा, कृपाळुवा परमपुरुषा, करुणा कैसी तुझन ये। अंगीकारिया शिरोमणी, तुझ प्रार्थितो मधुर वचनी, अंगीकार केली आजणी, मज हातीचे न सोडावे। समुद्रे अंगीकारिला वडवा नळ, तेने अंतरी होतसे विव्हळ, ऐसे असोनी सर्व काळ, अंतरी साठविला तयाने। कुर्मे पृथ्वीचा घेतला भार, तेने सोडिला नाही बडीवार, एवढा ब्रह्मांड गोळ थोर, त्याचा अंगीकार पै केला। शंकरे धरिले हळहळा, तेने निळवर्ण झाला गळा, परी त्यागिले नाही गोपाळा, भक्त वत्सला गोविंदा। माझ्या अपराधांच्या परी, वर्णिता शिनली वैखरी, दुष्टपती तर दुराचारी, अधमाहुनी अधम। विषयासक्त मंदमती आळशी, कृपण कुव्यसनी मलिन मानसी, सदा सर्व काळ सज्जनासी, द्रोह करी सर्वदा। वचनोक्ते नाही मधुर, अत्यंत जनासी निष्ठुर, सकळ पामरा माझी पामर, व्यर्थ बडीवार जगी वाजे। काम क्रोध मद मत्सर, हे शरीर त्यांचे विढार, काम कल्पनेसी थार, दृढ येथे केला असे। 18 भार वनस्पतींची लेखनी, समुद्र भरला मशी करुणी, माझे अवगुण लिहिता धरणी, तरी लिहिले न जाती। ऐसा पतीत मी खरा, परी तू पतीत पावन शारंगधरा, तुवा अंगीकार केली या गदाधरा, कोण दोष गुण गणील। नीच रतली रायासी, तिसी कोण म्हणेल दासी, लोह लागता परिसासी, पूर्वस्थिती मग कैची। गावीचे होते लेंड बोवळ, गंगेसी मिळता गंगा जळ, काकविष्ठेचे झाले पिंपळ, तयासी निंद्य कोण म्हणे। तैसा कुजाती मी अमंगळ, परी तुझा म्हणवितो केवळ, कन्या देऊनी आकुळ, मग काय विचारावे। जाणत असता अपराधी नर, तरी का केला अंगीकार, अंगीकारावरी अवहेर, समर्थे केला न पाहिजे। धाव पावरे गोविंदा,
हाती घेऊनी या गदा करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चिदानंदा श्रीहरी तुझ्या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझी पापे किती कृपाळुवा लक्ष्मीपती बर्वे चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन तुझे नाम भवतारण संकट नाशन नाम तुझे आता प्रार्थना ऐका कमळापती तुझे नामी राहो माझी मती हेची मागतो पुढता पुढती परम ज्योती व्यंकटेशा तू अनंत तुझी अनंत नामे तया माझी अति सुगमे तीमी अल्पमती सप्रेमे स्मरुणी प्रार्थना करीतसे श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युम्ना अनंता केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ति पद्मनाभा दामोदरा प्रकाश गहना परात्परा आदि अनादि विश्वंभरा जगदुद्धारा जगदीशा कृष्णा विष्णु ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा नृसिंह वामन भार्गवेशा बौद्ध कलंकी निजमूर्ति अनाथ रक्षका आदि पुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकल मंगल मंगलाधीशा सज्जन जीवना सुखमूर्ति गुणातीता गुणज्ञा निजबोध रूपा निमग्ना शुद्ध सात्विक सुज्ञा गुण प्राज्ञा परमेश्वरा श्रीनिधि श्रीवत्सलांशनभरा भयकृत भयनाशना गिरिधरा दुष्ट दैत्य संहार करा वीरा सुखकरा तू एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक खानी वैरागरा मधुमूर दैत्य संहार करा असुर मर्दना उग्रमूर्ति शंख चक्र गदाधरा गरुड़ वाहना भक्त प्रिय करा गोपी मनरंजना सुख करा अखंडित स्वभावे नाना नाटक सूत्रधारिया जगद व्यापका जगद्वर्या कृपा समुद्रा करुणालया मुनिजन देया मूल मूर्ति शेष शयना सार्वभौमा वैकुंठ वासिया निरूपमा भक्त कैवारिया गुणधामा पावा महा ये समयी ऐसी प्रार्थना करुणी देवीदास अंतरी आठविला श्री व्यंकटेश स्मरता हृदयी प्रकटलाईश त्या सुखासी पार नाही हृदयी आविर्भवली मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचे हाती वदवी तसे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण कीजे सादर सावळी तनु सुकुमार कुंकुमाकार पादपद्मे सुरेख सरळ अंगुलिका नखे जैसी चंद्ररेखा घोटी वसुनीळ पूर्व देखा इंद्र निळाचिये परी चरणी वाळे घागरिया वाकी वरत्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभाचिये परी गुडघे मांडिया जानुस्थळ कटी तटी किंकिणी विशाळ खालते विश्व उत्पत्ती स्थळ वरी जळाळे सोनसळा कटी वरते नाभिस्थान जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जयामाजी वक्षस्थळी शोभे पदक पाहुनी चंद्रमा अधोमुख वैजयंती करी लखलख विद्युल्यते चिये परी हृदयी श्री वत्सलांशन भूषण मिरवी श्री भगवान तया वरते कंठस्थान जयासी मुनिजन अवलोकिती उभय बाहुदंड सरळ नखे चंद्रा परीस तेजाळ शोभती दोन्ही करकमळ रातोत्पलाचिये परी मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे कंठी लेली आभरणे सूर्यकिरणे उगवली कंठावृते मुखकमळ हनुवटी अत्यंत सुनीळ मुखचंद्रमा अति निर्मळ भक्तस्नेहाळ गोविंदा दोन्ही अधरा माझी दंतपंगती जिव्हा जैसी लावण्यच्योती अधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लखलखीत दोही भागी त्रिभुवनीचे तेज एकवटले बर्वेपण शिगेसी आले दोन्ही पातयांनी धरिले तेच नेत्र श्रीहरीचे व्यंकटा भ्रुकुटिया सुनीळा कर्णद्वयाची अभिनवलीळा कुंडलांच्या फाकती कळा तो सुखसोहळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केशकुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी सभोवती झिळमयांची दाटी त्यावरी मयूरपिच्छांची वेटी ऐसा जगजेठी देखिला ऐसा तू देवाधिदेव गुणातीत वासुदेव माझी या भक्तीस्तव सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जगज्जीवना अधोक्षजा आर्ष भावार्थ हा माझा तुझा अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धोदक वरी घालून तुझ करू मंगल स्नान पुरुष युक्ते करुणिया वस्त्रे आणि यज्ञोपवीत तुझ लागी करू प्रित्यर्थ
गंधाक्षदा पुष्पे बहुत तुझ लागी समर्पू। धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागादि करुणी। भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगिकारावी परमानंदा। नमस्कारुणी पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली। ऐसा षोडशोपचारे भगवंत यथा विधि पूजिला हृदयात। मग प्रार्थना आरंभिली बहुत वर प्रसाद मागावया। जय जयाजी श्रुतिशास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत परब्रह्मा। जय जयाजी हृदयवासी आरामा जगदुद्धारा जगद्गुरो। जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमलाधीशा। जय जयाजी पूर्ण परेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ति। जय जयाजी भक्तरक्षका जय जयाजी वैकुंठनायका। जय जयाजी जगपालका भक्ता से सखा तू एक। जय जयाजी निरंजना जय जयाजी परात्पर गहना। जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माजी। मज लागी देई ऐसा वर जेने घड़ेल परोपकार। हेची मागणे साचार वारंवार प्रार्थित से। हा ग्रंथ जो पठन करी त्यासी दुख नसावे संसारी। पठन मात्रे चराचरी विजयी करी जगाते। लग्नार्थियाचे व्हावे लग्न धनार्थियासी मिळावे धन। पुत्रार्थियाचे मनोरथ पूर्ण पुत्र देवनी करावे। पुत्र विजयी आणि पंडित सतायुषी भाग्यवंत। पितृसेवेसी अत्यंतरत जयाचे चित्त सर्वकाळ। उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागून। व्याधिष्ठांची पीडा हरण तत्काळ कीजे गोविंदा। क्षय अपस्मार कुष्ठादिरोग ग्रंथ पठणे सरावा भोग। योगाभ्यासियासी योग पठन मात्रे साधावा। दरिद्री भावा भाग्यवंत शत्रुचा भावा निपात। स्वभावी वश समस्त ग्रंथ पठणे करुणिया। विद्यार्थियासी विद्या भावी युद्धि शस्त्रे न लागावी। पठणे जगात कीर्ति भावी साधु साधु मनोनिया। अंति भावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थने सी दीजे मन। एवढे मागतो वरदान कृपा निधे गोविंदा। प्रसन्न झाला व्यंकटरमण देवीदासासी दिधले वरदान। ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयसी। ग्रंथी धरुणी विश्वास पठन करील रात्रंदिवस। त्या लागी मी जगदीश क्षण एकन विसंबे। इच्छा धरुणी करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण। सर्व कामनेसी साधन पठन एक मंडळ। पुत्रार्थियाने 3 मास धनार्थियाने 21 दिवस कन्यार्थियाने 1 मास ग्रंथ आदरे वाचावा। क्षय अपस्मार कुष्ठादिरोग इत्यादी साधने प्रयोग। त्यासी एक मंडळ सांग पठणे करुणी कार्यसिद्धी। हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत। साचन मानी जयाचे चित्त त्यासी अधपात सत्य होय। विश्वास धरील ग्रंथ पठणी त्यासी कृपा करील चक्रपाणी। वरदिदला कृपा करुणी अनुभवे कळो येईल। गजेंद्राची या आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी। प्रल्हादाची या भावार्थासी स्तंभातुनी प्रकटला। व्रजासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा। उचलोनिया स्वानंद गंदा स्तुती केले तये वेळी। वत्साचे परिभक्तासी मोहे पान्हावे धेनु जैसी। मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे। ऐसा तू माझा दातार भक्तासी घालीसी कृपेची पाखर। हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे। श्री चैतन्य कृपा लौकिक संतोषोनी वैकुंठनायक। वरदिदला अलौकिक जेने सुख सकळासी। हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनेन धरावा भेद। हृदयी वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळासी। या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास। आनिकन लागती सायास पठन मात्रे कार्यसिद्धी। पार्वतीस उपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेमसुख। त्याचा पारण जाणती ब्रह्मादिक मुनी सुरवर विस्मित। प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी। ध्याती योगी आणि चंद्रमोळी शेषाद्री पर्वती उभा असे। देवीदास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठन करा। जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायास। एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान कीजे मध्यरात्री। बैसोनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल। तेथे देह भावासी नुरेठाव अवघा चतुर्भुज देव। त्याचे चरणी ठेवनिया भाव वरप्रसाद मागावा। इति श्री देवीदास विरचितं श्री वेंकटेश स्तोत्रं संपूर्णं श्री वेंकटेशार्पणमस्तु।